वटपौर्णिमा जवळ आली आहे शिवाय श्रावण महिना जवळ आला, बऱ्याच जणींचे उपास असतात हो की नाही. म्हणूनच आज आपण एक उपवासाचा छान मेनू बघणार आहोत, सगळ्यांची आवडती साबुदाण्याची खिचडी. नमस्कार, मी अनुराधा तांबूळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता अगदी जवळ वटपौर्णिमा आली आहे, श्रावण महिनासुद्धा आलेला आहे. वटपौर्णिमेची पूजा कशी करायची याच्यावर आपण एक व्हिडिओ आपण केलेला आहे, शिवाय अनेक आपण उपवासाचे पदार्थाचे मेन्यूसुद्धा दाखवले, ते तुम्ही नक्की बघा. खास व्ह्युअर्सच्या मागणीवरनं आज एक आपण उपवासाचा पदार्थ करणार आहोत, अगदी सगळ्यांची आवडती साबुदाण्याची खिचडी. हो, पण आधी एक आपण साबुदाण्याची खिचडी दाखवली बरं का, पण त्याच्यात आपण काकडी घातली होती. आज आपण बटाटा घालून अतिशय सोपी साधी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत. चला तर मग बघूयात कसे करायची ती. आता आपण खिचडी करतो आहे की नाही, तर खिचडीसाकरता आपल्याला काय काय लागणार आहे, तर तूप आपण घेणार आहोत. बरेच जण तेलातसुद्धा खिचडी करतात, ज्याच्यात आपण जशी आपण करत असू तसं करायला काही हरकत नाही. आपण ह्याच्यामध्ये अंदाजे एक चमचा दीड चमचा तूप घातले. त्याच्या आधी दाखवते की एक वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे, हा आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन पाणी घालून एक 6-7 तास भिजत टाकणार आहोत. हे पहा, असा आपला छान साबुदाणा मोकळा आणि भिजला गेला आहे. ज्यावेळेला आपण साबुदाणा धुतो आणि त्याच्यात पाणी ठेवतो, तर अंदाजे एवढं एवढं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजला जातो. पण तरीसुद्धा प्रत्येक साबुदाण्याची क्वालिटी वेगळी असते, त्यामुळे कमी जास्त प्रमाण लागण्याची शक्यता असते. हे एक पेर आहे की नाही, तर याचं अर्ध पेर किंवा थोडंसं कमी एवढं पाणी असं आपल्याला साबुदाण्यावर ठेवावं लागतं. आता आपलं तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत, मिरच्या. छान खमंग होण्याकरता ह्याच्यात आपण थोडासा पहिल्यांदा दाण्याचा कूट घालणार आहोत. साधारण एक असं प्रमाण असतं की समजा आपण 2 वाट्या साबुदाणा जर भिजवला असेल तर आपल्याला अंदाजे 1.5 वाटी तरी दाण्याचा कूट आपण घेतला पाहिजे. आता ह्याच्यामुळे काय होतं, असं केल्यामुळे आपण निम्मा दाण्याचा कूट ह्याच्यात घातला, त्यामुळे आपल्या दाण्याच्या कुटाला खमंगपणा येतो. ह्याच वेळेला आपण 1-2 चमचे सुकं खोबरं असतं की नाही, ते भाजून जर ह्याच्यात घातलं तर त्याचाही स्वाद खिचडीला अतिशय छान येतो. आता आपला दाण्याच्या कुटाचा रंग बदललेला आहे. हे उकडलेला एक बटाटा आहे, तो मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. गॅस लहान आहे, दाण्याच्या कुटाचा रंग छान आलेला आहे, दाणे भाजून मग त्याचा कूट केला आहे बरं का. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण खिचडी करायला घेतो आणि आपल्या लक्षात येतं की अरे इच्छा दाणे भाजलेले नाहीत, अशा वेळेला दाण्याचा कूट करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने जर आपण तेलात किंवा तुपात तो कूट परतून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. आता हा आपला एक वाटी जो साबुदाणा भिजवलेला होता तो आपण हाताने मोकळा केला आणि आपण त्याच्यामध्ये घातला, तर छान आपण परतून घेऊ. आपण दाण्याच्या कुटामध्ये आधी बटाटा परतून घेतल्यामुळे त्याला त्या दाण्याच्या कुटाचा, तुपाचा, जिऱ्याचा सगळ्याचा छान स्वाद लागला. आता हे छान आपण परतून घेऊयात. मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण खिचडी केली होती त्यावेळेला ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घातलं होतं, आज काही आपण लाल तिखट घालणार नाही आहे, नुसतंच आपण हिरवी मिरची घातलेली आहे. आता ह्याच्यात चवीपुरती साखर आणि चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात. आपण एक वाटी दाण्याचा कूट घेतला होता, एक वाटी साबुदाणा होता म्हणून एक वाटी दाण्याचा कूट घेतला होता, त्यातला आपण जवळजवळ 1/4 दाण्याचा कूट ते आपण फोडणीमध्ये घातला होता. आपण आणखीन थोडासा घालूयात. आपल्याला जर आवडत नसेल किंवा दाण्याच्या कुटाचा त्रास होत असेल तर कमी घातला तरीसुद्धा चालू शकतो. बरेच लोक कोथिंबीर खात नाही बरं का, त्यामुळे कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्या खिचडीला चांगली एक वाफ येऊ द्यावी, गॅस मात्र लहान पाहिजे. आता आपल्या खिचडीला वाफ येते तोपर्यंत आपण एक बटाट्याचा अतिशय छान पदार्थ करून बघूयात बरं का. त्याच्याकरता मी हा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची आपण ही अशी सालं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे काढून घेऊयात. आपण बटाट्याचा पदार्थ करतो आहे की नाही गोड, म्हणून त्याच्याकरता अगदी 1/2 चमचा मी ह्याच्यामध्ये तूप घेतलं आहे. आज उपास जो वटपौर्णिमेचा आहे तो फक्त मी एकटी करते, त्यामुळे अगदी माझ्यापुरतंच केलं आहे बरं का. आपलं तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा उकडलेला बटाटा घातला आहे. गॅस लहान करून आपण बटाटा हा तुपामध्ये चांगला परतून घेणार आहोत. आपला बटाटा परतला गेला, त्याच्यात आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदी थोडंसं.
बटाट्याचा शिरा कसा करायचा याचा एक व्हिडिओ केलेलाच आहेत आपण, तो तुम्ही नक्की बघा. उपवासाचे अनेक पदार्थ आपण दाखवलेत, अगदी सोपे आहेत आणि करायलाही आणि सोपे आहेत आणि शिवाय चवदार आहेत. ह्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे गुळाची पावडर घालायची, किंवा नुसता गुळ घातला तरीसुद्धा चालतो बरं का. आणि हे आपण चांगलं हलवून घेऊया. माझ्या मते हा पदार्थ तुम्हाला अगदी नवीन असेल, ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा छान लागतं. आज नेमकं माझ्याकडे नाही आहे त्यामुळे आपण काही ओलं खोबरं घालत नाही आहे. अगदी गोड पदार्थ आहे म्हणून याच्यामध्ये चिमूटभर आपण मीठ घातलं. आता थोडासा घट्टसर पाक करून घेऊयात, म्हणजे हा बटाट्याचा गोड पदार्थ तयार झाला. आता ह्याला काय नाव द्यायचं हे तुम्हीच मला सांगा. आणि याच्यात आपण चवीपुरती म्हणजे स्वादापुरती आपण याच्यामध्ये वेलदोडा पावडर घालणार. आता हे आपलं छान घट्ट झालं आहे. तुम्ही साखरही घालू शकता, गुळही घालू शकता, आणि अगदी वेळेवर वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडीशी साय किंवा थोडंसं दूध घालायचं. आहा हा, इतकं छान लागतं. एकदा नक्की हा पदार्थ करून बघा. आता एक चटणी कालवली की आपला उपवासाचा मेनू तयार. असा हा आपला वटपौर्णिमेकरता मेनू तयार झाला आहे. ही मस्त बटाट्याची केलेली खिचडी, साबुदाण्याच्या पापड्या, नंतर हा बटाट्याचा गोड पदार्थ, त्याच्यावर थोडेसे काजू पण आपण घातलेत. ही चटणी आहे बरं का. काही नाही, दही घेतलं, दही घुसळलं आहे, त्यात चवीला मीठ, साखर, थोडासा दाण्याचा कूट आणि थोडंसं लाल तिखट घातलं आणि मस्तपैकी कालवली की आपली चटणीसुद्धा तयार झाली. बरोबर ताक घेतलं की आपला मेनू तयार आहे की नाही. सगळ्यांच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी आणि कोशिंबीर तयार झाली, आणि त्याच्याबरोबर हा बटाट्याचा गोड पदार्थ असेल की मग दुसरं काही लागणारच नाही. नक्की करून बघा. आणि हो, आपल्या पुस्तकांबद्दल सांगायचं राहिलं बरं का, आपली पुस्तकांवर अजूनही आपण आपल्या व्ह्युअर्सच्या मागणीवरनं डिस्काउंट ठेवलेलं आहे. नक्की ऑर्डर करा आणि सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बरं का, म्हणजे तुम्हाला ऑर्डर द्यायला सोपं पडेल. आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.